तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण गृहित मध्य पद्धतीने वर्गीकृत संख्यांचा मध्य काढणे शिकलो होतो. आज आपण ह्यावर आधारित मनोरंजक उदाहरण बघूया. खालील वितरण तक्ता एका कारखान्याच्या मजुरांच्या जेवणाचा आठवड्याचा खर्च दाखवते, जिथे वर्ग मध्यांतर 49 ते 52 च्या वारंवारतेत गाळलेला आहे. जर आठवड्याचा मध्य खर्च 47 रुपये 20 पैसे आहे, तर तुम्ही गाळलेली वारंवारता म्हणजे मिसिंग फ्रिक्वेन्सीचे मूल्य मिळवू शकता का? चला हे सोडवण्याचा प्रयत्न करूयात. दिलेला वितरण तक्ता ही वर्गीकरण संख्यांची व्यवस्था आहे, जिथे वर्ग मध्यांतराची अक्षांश 3 आहे. समजूया की एक गाळलेली वारंवारता आहे ज्याचे मूल्य आपल्याला जाणून घ्यायचे आहे. ह्यासाठी आपल्याला ह्या वितरण सरणीचा मध्य माहीत करून घ्यावा लागेल. तक्त्यामध्ये आपण पाहू शकतो की मध्य मिळवण्यासाठी आपल्याला ह्या वर्ग मध्यांतराच्या मध्य बिंदूची गरज पडेल, ज्यासाठी आपण वर्गचिन्ह किंवा मध्य बिंदूच्या सूत्राची मदत घेऊ. तुम्हाला माहीत आहे की हिशेब सोपा करण्यासाठी आपण गृहित मध्य पद्धत म्हणजे अज्युम्ड मीन मेथडची निवड केली होती. त्याच आधारावर इथे आपल्याला एका गृहित मध्याची गरज पडेल, जो आपण मिळालेल्या एक्सआयच्या मधून निवडतो. असं मानूया की इथे गृहित मध्य म्हणजे ए बरोबर 47.5 आहे, ज्याला आपण ए आणि प्रत्येक एक्सआयच्या मधील अंतर डीआय दाखवतो. गृहित मध्य सूत्रातून पाहू शकतो की इथे आपल्याला एफआय डीआयच्या गुणाकाराची बेरीज आणि संगत वारंवारतेच्या एफआय बेरजेची आवश्यकता आहे. म्हणून प्रत्येक डीआयचा गुणाकार त्याच्या संगत वारंवारते एफआय सोबत करून ह्यांच्या गुणाकाराची बेरीज 3F - 198 मिळवतो. खर तर संगत वारंवारतेची बेरीज 176 - F मिळवतो. वर दिलेल्या सूत्रामध्ये मध्य खर्च म्हणजे एक्स गृहित मध्य ए समेशन एफआय डीआय आणि समेशन एफआय च्या किमती ठेवून सोडवल्यावर एफचे मूल्य 44 मिळते. म्हणून आपण म्हणू शकतो की गाळलेल्या वारंवारतेचे मूल्य 44 आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गृहित मध्य पद्धतीवर आधारित मनोरंजक उदाहरण पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एक मनोरंजक उदाहरण लक्ष देऊन समजून घेऊया.